नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे काही पोस्टमन भरतीला 16 तारखेला जे काही प्रश्न विचारले होते, सेकंड शिफ्टचे आहेत, बघा फर्स्ट शिफ्टचे नाहीत, सेकंड शिफ्टचे प्रश्न आहेत मित्रांनो, आपल्याला एका सरांनी पाठवले, त्यांचं नाव पण दाखवतो तुम्हाला, थांबा 2 मिनटं. तर बघू शकता त्यांचं नाव दीपक पाटील सर, बघा त्यांचं नाव आहे दीपक पाटील सर. त्यांनी आपल्याला बघा सेकंड शिफ्टचे अटेकिंग तारीख बघू शकता, सेकंड शिफ्टचे प्रश्न पाठवलेले आहेत. आणि बघा ही फोटो आपण सगळे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केले आहेत. कोणत्या टेलिग्राम? खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक आहे, किंवा टेलिग्रामच्या सर्च बारमध्ये आपल्याला SMB प्रिपरेशन सर्च करायचं आहे. आपल्या चॅनलचा जसा लोगो आहे त्या ठिकाणी तसाच लोगो आहे. डुप्लिकेट चॅनल जॉईन करू नका, त्या ठिकाणी बघा चांगले आपले मेंबर आहेत, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. आणि हा फोटो त्या ठिकाणी टाकलेला आहे, वरून ह्या व्हिडिओची PDFसुद्धा आपल्याला मिळणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, 12:30 ते 2ची शिफ्ट होती आणि दीपक पाटील सरने पाठवलेलं. कोणी? दीपक पाटील. त्यांनी ज्ञान वाटण्याचं काम केलं आहे, त्यामुळे मित्रांनो त्यांच्या ज्ञानामध्ये वाढ होणार 100%. तर चला आता आपला व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर बघा आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, पश्चिम आणि पूर्व घाट कोणत्या पर्वतरांगेमध्ये एकत्र येतात? पश्चिम आणि पूर्व घाट कोणत्या पर्वतरांगेमध्ये एकत्र येतात? तर नीलगिरी पर्वतरांग. कोणती? नीलगिरी पर्वतरांग. दुसरा प्रश्न आहे, अभिनव भारत ही क्रांतिकारक संघटना कोणी निर्माण केली होती? तर अभिनव भारत ही क्रांतिकारक संघटना आपल्याला माहितीच आहे, विनायक दामोदर सावरकर यांनी काय केली होती? निर्माण केली होती. कुणी? विनायक दामोदर सावरकर यांनी. पुढचा प्रश्न आहे, रूरकेला लोह पोलाद केंद्र कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कोणतं? रूरकेला. तर राईट आन्सर हे ओडिसा राज्यामध्ये स्थित आहे. कोणत्या? ओडिसा राज्यामध्ये. पुढच्या बघा लोकनृत्यावरती प्रश्न आला होता, कथकली हे कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? कथकली हे कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? तर बघा केरळ राज्याचं कथकली हे लोकनृत्य आहे. कोणत्या? केरळ राज्याचं आहे. पुढचा प्रश्न बघा, साम्यवादाचा जनक कोण आहे? साम्यवादाचा जनक कोण आहे आपल्याला असं विचारलंय, तर कार्ल मार्क्स हा साम्यवादाचा जनक आहे. कोण? कार्ल मार्क्स. 6 नंबरचा प्रश्न आहे, बोकारो पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये? काय प्रश्न आहे? बोकारो पोलाद प्रकल्प हा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? बोकारो. तर हा कोणत्या राज्यामध्ये? झारखंड राज्यामध्ये स्थित आहे. कोणत्या? झारखंड. 7 नंबरचा प्रश्न आहे, दिब्रुगड हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? तर बघा जे काही दिब्रुगड आहे, दिब्रुगड हे आसाम राज्यामध्ये स्थित आहे. कोणत्या? आसाम राज्यामध्ये. 8 नंबरचा प्रश्न काय विचारलाय, लाल किल्ला हा कोणी बांधलेला आहे? लाल किल्ला कोणी बांधलेला आहे? एकदम IMP प्रश्न आहे. तर बघा शहाजहान कोणी बांधला? शहाजहान यांनी लाल किल्ला बांधलेला आहे, शहाजहान. पुढचा प्रश्न काय विचारला होता, कोयना ही कोणत्या नदीची उपनदी? तर बघा हा पॅटर्नच पाडलेला आहे, कोयना ही कोणत्या नदीची उपनदी? तर बघा कृष्णा नदीची उपनदी. कोणत्या? कृष्णा. तर बघा ज्या काही मुख्य नद्या आहेत, मुख्य नद्या त्यांच्या उपनद्या आपल्याला पाठ करायच्या आहेत. बघा अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे, काल गंगेची विचारली होती, आता गोदावरीची, ब्रह्मपुत्राची, कोणती पण विचारू शकतात, त्यामुळे पाठ करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी काय घेऊन आलेली, महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या सगळ्या एक्झाम इंडियाच्या लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारचे टॉप एज्युकेटर्स आपल्या समोर आहेत. तर आपल्याला सगळे विषय जे काही महाराष्ट्राचे टॉप 50 एज्युकेटर आहेत त्यांच्याकडून शिकायला मिळणार आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्लिश आपल्या कोणत्या पण भाषेमध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहेत. तर बघू शकता मराठी, सायन्स, त्याचबरोबर सायन्स सगळे आपल्याला विषय या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहेत. ते पण टॉप एज्युकेटर्स आहेत. आपल्याला बघा आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा शिकण्यास चांगली संधी आहे. त्यामुळे मित्रांनो हा संधीचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या. 100% एक्झाम असे टॉप एज्युकेटर्स आहेत. तर मित्रांनो जे काही अनअकॅडमीवरचे फ्री क्लासेस बघू शकता तुम्ही, फ्री क्लास, ते फ्री क्लास जॉईन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपला रेफरल कोड यूज करायचा आहे. बघा तुम्ही अनअकॅडमी डाउनलोड केल्या आपला कोड मागता बघा एक, तर आपला रेफरल कोड तुम्ही यूज करून हे फ्री क्लासेस जॉईन करू शकता. तर मित्रांनो आपण जर अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घेतलं तर आपल्याला कोणते कोणते फायदे मिळणार आहेत, तर आपल्याला अनलिमिटेड आपल्याला सगळे कोर्स मोफत मिळणार आहेत. त्याचबरोबर जे काही टॉप एज्युकेटर्स आहेत त्यांच्याकडून शिकण्याची संधी आहे. मागच्या वर्षी जे काही आपल्याला प्रश्न विचारले होते ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी अवेलेबल होणार आहेत. 1-to-1 आपण मीटिंगसुद्धा घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण कोणत्या ठिकाणी सुद्धा शिकू शकतो, नोट्स आणि परिपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तर मित्रांनो मंथली सबस्क्रिप्शन फक्त 250 रुपयाने चालू होणार आहे. तुम्ही आपला रेफरल कोड यूज करू शकता SMB 2020. आपल्याला स्क्रीनवरती दिसतच आहे, 10% डिस्काउंटसाठी आपल्याला SMB 2020 रेफरल कोड यूज करायचा आहे. तर मित्रांनो आपण कृष्णा नदीच्या एकदा जे काही उपनद्या असतील त्याला आपण रिव्हिजन मारूयात. तर बघा कृष्णा नदीची वाहण्याची दिशा कोणती? तर बघा ही पूर्वेकडे वाहते. कृष्णा नदी ही पूर्वेकडे दिशेला वाहते, पूर्वेकडे. त्याचबरोबर बघा ही हिची लांबी किती? कृष्णा नदीची लांबी तर 1400 किलोमीटर. किती? 1400 किलोमीटर कृष्णाची लांबी. हिच्या प्रमुख उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत? तर पहिली बघा भीमा, दुसरी कोयना आहे, दुसरी नदी कोणती? कोयना आहे. त्यानंतर वेन्ना. कोणती? वेन्ना ही कृष्णाची उपनदी आहे. त्याचबरोबर वारणासुद्धा आहे, वेरळासुद्धा आहे, पंचगंगासुद्धा आहे,
तुंगभद्रासु दाखवण्याची आहे. कृष्णा नदीची उपनदी आणि घटप्रभासुद्धा कृष्णा नदीची उपनदी. कृष्णा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते तर बंगालच्या उपसागराला. कोणत्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तर मित्रांनो आता बघा आपल्याला आज हे कृष्णा नदीचं विचारलंय उपनदी. तर आता आपल्याला उद्या महानदीचं सुद्धा विचारू शकतात. तर बघा महानदीच्या कोणत्या कोणत्या उपनद्या आहेत. हिराकूड. कोणती? हिराकूड ही महानदीची उपनदी आहे. त्याचबरोबर तेल, शिवनाथ, ईब ही सुद्धा कोणाची आहे, महानदीची उपनदी आहे. त्याचबरोबर हसदेव, ओंग, जोग हे काय आहेत बघा, महानदीच्या उपनद्या आहेत. महानदीची लांबी किती आहे, 858 किलोमीटर. किती? 858 किलोमीटर. आणि ही सुद्धा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, कटक ओडिसा या ठिकाणामधून. तर बघा कावेरी नदीच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत. कावेरीची नद्या बघा हेमावती. कोणती होती? हेमावती. हेमामालिनी नाही, हेमावती. त्याचबरोबर सिरसा, लोकपावनी, अर्कावती, सुवर्णावती, अमरावती हे काय बघा कावेरीच्या उपनद्या आहेत. आणि ही सुद्धा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. कोणती? कावेरी नदी. हिची लांबी बघा 760 किलोमीटर. किती? 760 किलोमीटर. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न बघूयात. आता आपण जहाल आणि मावाळ यांच्यामध्ये फूट कधी पडली होती. तर जहाल आणि मावाळ यांच्यामध्ये फूट पडली होती सुरत अधिवेशनामध्ये. कोणत्या? सुरत अधिवेशनामध्ये. तर मित्रांनो कोणाचा फशिपचा प्रश्न झाला असेल, तुमचे जे काही पेपर झाला असेल, तर आपल्या तुम्ही व्हॉट्सअप नंबरला पाठवू शकता. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 8275552883. हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. यावरती तुम्ही बघा पहिला किंवा तिसऱ्या जे काही शिपचे प्रश्न झाले असतील ते तुम्ही सेंड करू शकता. तर 11 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. तर व्यामेश चंद्र बॅनर्जी होते. कोण होते? व्यामेश चंद्र बॅनर्जी. 12 नंबरचा प्रश्न आहे, डॅश आयोग हा घटनात्मक आहे. तर मानव अधिकार आयोग हा बघा घटनात्मक आयोग आहे. पुढचा प्रश्न आहे, टिहिरी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. जो काय टिहिरी प्रकल्प आहे कोणत्या नदीवर आहे. तर भागीरथी नदीवर बघा टिहिरी प्रकल्प आहे. कोणत्या? जी काय भागीरथी नदी. कोणती? भागीरथी. या नदीवरती बघा टिहिरी प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न बघा, आता बघा फुल फॉर्मवरती तर बघा यांनी एक उतरून टाकलेले प्रश्न काय उठतूट त्याचे प्रश्न टाकायचे. त्यामुळे मित्रांनो ते सुद्धा एकदा रिव्हाइज करून द्यायचं. एक मोठं पुस्तक घ्यायचं, त्यामध्ये सगळे फुल फॉर्म असतील. फक्त रिव्हिजन मारायची, परीक्षेला आपोआप आठवणार आपल्याला. तर बघा GAT लाँग फॉर्म विचारला होता. तर ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग हा बघा आपला फुल फॉर्मचा, याचा GAT फुल फॉर्म होतो, गॅट. चला पुढचा प्रश्न आहे, डॉल्फिनचे आरक्षित क्षेत्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे. डॉल्फिनचे जे काय आरक्षित क्षेत्र आहे कोठे स्थित आहे. तर बघा गंगा नदी बिहार या ठिकाणी डॉल्फिनचं आरक्षित क्षेत्र स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या ई गव्हर्नन्सचं नाव काय आहे. महाराष्ट्राची जी काय ई गव्हर्नन्स आहे त्याचं नाव काय आहे. तर सेतू आहे, लक्षात ठेवा सेतू. पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्य हा शब्द कोणत्या देशाकडून घेतलेला आहे. तर हा फ्रान्सकडून घेतलेला आहे. आपण स्वातंत्र्य हा शब्द फ्रान्सकडून घेतलेला आहे. 18 नंबरचा प्रश्न काय विचारला आहे, पहिले धर्मचक्र परिवर्तन कोणत्या ठिकाणी झाले. पहिले धर्मचक्र परिवर्तन कोणत्या ठिकाणी झाले. तर बघा सारनाथ या ठिकाणी झाले. कोणत्या ठिकाणी? सारनाथ या ठिकाणी पहिले धर्मचक्र परिवर्तन झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 19 नंबरचा प्रश्न आहे, गज ए सिकंदरी हे माप कशासाठी होते. तर बघा गज ए सिकंदरी हे माप कशासाठी होते किंवा कोणत्या शासनकाळामध्ये ते सुरू केले असा पण प्रश्न आहे. तर गज ए सिकंदरी माप हे जमीन मोजण्यासाठी होते. आणि बघा हे सिकंदर लोदीने चालू केलं होतं. कोणी? सिकंदर लोदी यांनी गज ए सिकंदरी हे माप चालू केलं होतं. आणि ते कशासाठी होतं? जमीन मोजण्यासाठी होतं. क्लिअर? चला पुढचा प्रश्न बघा, 20 नंबरचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली होती. काय प्रश्न आहे? ईस्ट इंडिया कंपनी नाही, ईस्ट इंडिया असोसिएशन. तर दादाभाई नवरोजी यांनी केली होती 1 डिसेंबर 1866 रोजी. कोणी केली होती? दादाभाई नवरोजी यांनी केली होती 1 डिसेंबर 1866 रोजी. आलं लक्षात? UNEP तर्फे कोणता रिपोर्ट प्रसिद्ध केला जातो. UNEP तर्फे कोणता रिपोर्ट प्रसिद्ध केला जातो. तर बघा अन्न आणि कृषी यांच्यामधील प्रगती रिपोर्ट हा याच्यातर्फे जारी केला. जमनलाल बाजाज हा पुरस्कार कोणाला दिला जातो. जमनलाल बाजाज हा पुरस्कार कोणाला दिला जातो. तर बघा समाजसेवाकरी त्याला दिला जातो. त्याचबरोबर सामाजिक सेवेसाठी, त्याचबरोबर अभिनय करण्यासाठी दिला जातो. त्याचबरोबर गांधी विचारांचा प्रचार करण्यासाठी सुद्धा हा पुरस्कार 1978 दिला जातो. पुढचा प्रश्न आहे बघा, नैतिकता आणि नीतीशास्त्र यांच्या अभ्यासाला काय म्हणतात. नैतिकता आणि नीतीशास्त्र यांच्या अभ्यासाला काय म्हणतात. तर नैतिकशास्त्र असं म्हणतात. काय म्हणतात? नैतिकशास्त्र. भ्रष्टाचाराला आळा घालणे व त्यासाठी प्रयत्न करणे हा विचार काय दर्शवतो. भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे हा विचार दर्शवतो नैतिकता. काय? नैतिकता.
चला पुढचा प्रश्न बघा. 27 नंबरचा प्रश्न आहे, सामाजिक भेदभाव, सरकारद्वारा उत्पीडन या सर्वावर नैतिकतेचे विचार करण्यात यावा यासाठी भारत सरकारने कोणता आयोग नेमला आहे? तर मानव अधिकार आयोग. कोणता मानव अधिकार आयोग नेमलेला आहे? 28 नंबरचा प्रश्न आहे, समाजातील अपराध्याला शिक्षा करणे हे कशाचे उदाहरण आहे? याची गरज काय आहे? समाजामधील जो काय अपराधी याला शिक्षा करणे हे कशाचं उदाहरण आहे आणि याची गरज काय आहे? तर हे उदाहरण बघा नीतीशास्त्राचं आहे. आणि याची गरज काय? समाजामध्ये बंधभाव जोपासता यावा आणि स्वतंत्र स्वैराचार ही व्याख्या प्रत्यक्ष राबवण्यात यावी यासाठी सरकारला अपराध्यास शिक्षा देणे बंधनकारक असते. हे याचा काय बघा उद्देश आहे किंवा याची गरज आहे. तर मित्रांनो, आपला पेपर झाला असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही प्रश्न पाठवू शकता. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 82 75 55 82 83, यावर तुम्ही प्रश्न पाठवू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, आपली टेलिग्राम चॅनलवर याची PDF अपलोड होणार आहे, त्यामुळे लगेचच्या लगेच जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्याचबरोबर जे काही महत्त्वाच्या PDF असतील आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. इंस्टाग्रामला फॉलो करा आणि तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा.